सोलापूर शहरात गेल्या 9 दिवसापासून गणेशोत्सव सुरू आहे। बऱ्याच ठिकाणी महापालिकेनं विसर्जन न करता मूर्ती संकलन करा असा आवाहन केलं आहे। सोलापूर शहरातील गणपती घाटाजवळ असलेला हा विसर्जन कुंड यातील पाणी संपलं होतं, मात्र सिद्धेश्वर तलावातील पाणी या ठिकाणी भरून हा विसर्जन कुंड पाण्याने भरण्याचं काम महापालिकेनं सुरू केलं आहे। बऱ्यापैकी नागरिकांना यस न्यूज मराठीने देखील पर्यावरणपूरक गणपती बसवा असं आवाहन केलं आहे। काही ठिकाणी गणपती विसर्जनाला परवानगी असली तरी पण नागरिकांनी पाण्याचं प्रदूषण रोखण्यासाठी अशा ठिकाणी गणपतीचं विसर्जन न करता मूर्ती दान करावं किंवा स्वतःच्या घरासमोरच मूर्तीचं विसर्जन करावं असं आवाहन करण्यात येत आहे। पहा, या ठिकाणी जे गणपती घाटाच्या विसर्जन कुंडामध्ये पाणी भरलं जातं ते देखील खूप प्रदूषित आहे, त्यामुळे अशा घाण पाण्यामध्ये आपल्या छान गणपतीला विसर्जन न करता आपल्या स्वतःच्या घरासमोरच विसर्जन करा, एवढंच या ठिकाणी सांगणं आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।